नमस्कार. आयुर्वेदाच्या ऋषीमुनींचे, त्यांच्या संशोधक वृत्तीचे आणि सूक्ष्म निरीक्षणाचे मला नेहमी आश्चर्य वाटते. आजूबाजूला सापडणाऱ्या अगदी गवतासारख्या दिसणाऱ्या सहज उगणाऱ्या वनस्पतींचे औषधी गुणधर्म त्यांनी कसे बरे शोधले असतील, आणि ते देखील इतके विस्तृत, इतके परिणामकारक की जे पाहून आधुनिक संशोधक देखील आश्चर्यचकित होत असतात. अशीच अगदी सहज उगवणारी, कुठेही मिळणारी एक वनस्पती म्हणजे एरंडाचे झाड. आपल्या आजूबाजूला तुम्ही अनेक वेळा हे एरंडाचे झाड पाहिले असेल. पूर्वीच्या काळी प्रत्येक घरात एरंडेल तेलाची बाटली असायचीच. रविवारी किंवा महिन्यातून एखाद वेळी सर्व जणांना घरातली आजी एरंडेल तेल प्यायला लावत असे. त्यामुळे पोट साफ होते, कृमी दूर होतात, पचनाच्या समस्या दूर होतात हे तुम्हालाही माहिती आहे. पण एरंडेल तेल फक्त पोट साफ करण्याकरताच उपयोगी आहे असे नाही, त्याचे इतर असंख्य उपयोग आहेत. चला आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊया की तुमच्या घरी ही बाटली का बरं असायला हवी. मी डॉक्टर स्मिता बोरा आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. झुडपासारखं दिसणारं एरंडाचं झाड ओढ्याच्या कडेला किंवा शेताच्या बांधावर रस्त्याच्या कडेला अगदी सहज उगवणारे झाड आहे. संस्कृतमध्ये याला गंधर्व हस्त, वर्धमान, वातारी, पंचांगुल अशी नावे आहेत. कारण याचं पान आपल्या हाताच्या आकारासारखं दिसतं म्हणून याला पंचांगुल म्हणतात किंवा गंधर्व हस्त. आणि हे सहज भरभर वाढणारं झाड असल्यामुळे याला वर्धमान असं नाव आहे. एरंड हे मधुर रसाचं, उष्ण विर्या आणि गुरुगुणाचं औषध आहे. याच्या पानांचा, फळांचा आणि मुख्यतः तेलाचा औषधात वापर होतो. एरंडाची जी पाने असतात ती वात आणि कफाचा नाश करणारी, कृमी आणि मूत्रविकार दूर करणारी असतात. हे पान उष्ण असल्यामुळे पित्त वाढवणारे आहे. गुल्म म्हणजे पोटात गोळा झाला असेल, गाठ असेल किंवा मूत्राशयाचा काही विकार असेल तर एरंडाच्या पानांचा उपयोग होतो. एरंडाचे फळ म्हणजे ज्याला एरंडी म्हणतात ते अत्यंत उष्ण गुणाचे, तिखट आणि अग्निदीपक असते. यामुळे पोटदुखी, पोटातला वात धरला असेल किंवा यकृताचे विकार, प्लिहा रोग, उदर रोग अशा विकारांमध्ये या फळांचा फायदा होतो. ही फळे गोल असतात आणि गुच्छाप्रमाणे येतात. यावर मऊसर असे काटे असतात. जेव्हा हे फळ पिकते तेव्हा उन्हामुळे फाटून त्याच्यातल्या बिया जमिनीवर पडतात. याच काळात ही फळे गोळा करून त्याचा वापर औषधासाठी केला जातो. या फळात जे बी असते ते लांबट, चपटे आणि चमकदार असते. भारतात एरंडाची शेती देखील मोठ्या प्रमाणावर होते, त्यामुळे एरंडेल तेल, एरंडाच्या बियांची निर्यात देखील होते. या तेलाचा विशेष करून उपयोग साबण किंवा कॉस्मेटिक्समध्ये होतो, किंवा गाड्यांसाठी ऑइलिंग म्हणून, कंपन्यांमध्ये ऑइलिंग म्हणून, चर्मोद्योगातही या तेलाचा वापर केला जातो. एरंडेल तेलामध्ये अनेक ग्लिसराइड्स असतात, ज्यामध्ये रिसिनॉलिक ऍसिड हे प्रधान विरेचक द्रव्य आहे. एरंडाच्या बियांची शुद्धी न करता जर ते वापरले तर मात्र त्याचा परिणाम विषारी होतो. एरंडेल तेल मात्र निर्धोक आहे, ज्याचा दुष्परिणाम फारच क्वचित होतो. हे तेल सौम्य आहे, दाहनाशक आहे आणि वाताचा नाश करणारे आहे. विशेषतः पोट आणि पोटाच्या खालच्या भागातील वाताचे शमन करणारे हे तेल आहे. लहान मुले, वृद्ध व्यक्ती, स्त्रिया, बाळंतिणी यांच्यासाठी देखील एरंडेल तेल निर्धोक औषध आहे. तसेच मूळव्याध, गुदविकार, मलावरोध अशा अवस्थांमध्ये हानिरहित असलेले हे सौम्य विरेचक आहे. एरंडेल तेलाचा महत्वाचा गुणधर्म आहे तो म्हणजे भेदन किंवा पेनिट्रेशन, म्हणजे हे आतपर्यंत जाते, फक्त वरवरचे काम करत नाही तर सेल्युलर लेवलला जाऊन तिथले जे दोष आहेत ते काढून त्याचा निचरा करण्याचे महत्वाचे काम एरंडेल तेल करते. त्यामुळे जिथे जिथे दोष साचला आहे, संचित झालाय, गाठ आली आहे, कफ झाला आहे, अडथळा आहे, त्या सगळ्या ठिकाणी एरंडेल तेल हा अडथळा दूर करण्याचं काम करतं, दोष कमी करण्याचं काम करतं. त्यामुळे गाठ असू दे, तुमच्या सांध्यांवर सूज असू दे, या सगळ्या ठिकाणी एरंडेल तेल बाहेरून लावलं किंवा पोटातून घेतलं तरी खूप छान रिझल्ट दिसतात. एरंडेल तेलाची पट्टी देखील आपण लावू शकतो. जिथे सूज आहे किंवा पोटात गाठ आहे तिथे अशा प्रकारची एक पट्टी तयार करावी. एखादा लांब फॉल किंवा एक लांब पट्टीचे कापड घ्यावे, रुमाल घ्यावा आणि त्याच्या घड्या करून कोमट केलेले एरंडेल तेल त्याच्यावर टाकावे. बाधित भागावर म्हणजे जिथे सूज आहे, वेदना आहे, गाठ आहे अशा ठिकाणी ही पट्टी बांधून ठेवावी आणि वरून दुसरी पट्टी किंवा प्लास्टिकचे कव्हर करावे, म्हणजे कपडे खराब होणार नाही. तर अशा प्रकारे ही पट्टी किंवा पिचू रोज केला तर साधारण 7 दिवसात वेदना असो, गाठ असो, सूज असो यामध्ये लक्षणीय फरक दिसतो. एरंडाचे जे पान असते ते थोडेसे खरबरीत असते, हे देखील बाह्य उपचारासाठी वापरता येते. एरंडाचे एक पान घ्यावे, त्यावर एरंडाचे तेल लावावे आणि तव्यावर हे पान थोडे गरम करावे आणि मग जिथे सूज आहे, वेदना आहे अशा ठिकाणी हे पान बांधून ठेवावे, वरून दुसरे कापड बांधावे. या दोन्ही बाह्य उपचारांनी म्हणजे एरंडेल तेलाची पट्टी किंवा पान बांधल्यामुळे वेदना, सूज फार लवकर कमी होते.
आणि हे एरंडाचे पान आपल्याला अगदी सहज उपलब्ध देखील होते. आता एरंडेल तेल नेमके कसे घ्यायचे ते पाहू. सकाळी आल्याच्या रसाबरोबर किंवा सुंठीचा काढा करून त्यात एरंडेल तेल घेतले तर वाताचा समूळ नाश होतो. तसेच गरम पाणी, चहा इत्यादी पेयांबरोबरही आपण हे एरंडेल तेल घेऊ शकता. आमवात, संधिवात, सायाटिका, कंबरदुखी अशा असंख्य वातविकारांमध्ये एरंडेल तेल सर्वोत्तम औषध आहे. आयुर्वेदानुसार ज्याप्रमाणे एखादा सिंह हत्तीच्या समूहांचा नाश करतो त्याप्रमाणे एरंडेल तेल दुर्धर वातविकारांचा नाश करते. आणि यात काहीच अतिशयोक्ती नाही ही मी गेल्या अनेक वर्षांच्या अनुभवावरनं सांगू शकते. या तेलाला एक तीव्र वास आणि कडवट चव असल्यामुळे हे घेण्याची एक सोपी युक्ती म्हणजे ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी करताना त्याचे पीठ मळताना त्यामध्ये 2 ते 3 चमचे एरंडेल तेल टाकावे, 2-3 कळ्या लसूण टाकावा आणि ही भाकरी रात्रीच्या जेवणात घ्यावी. या भाकरीमुळे वातविकार, सूज, वेदना अशा तक्रारी कमी होतात. अशाच प्रकारे चपाती करताना गव्हाच्या पिठात एरंडेल तेल आणि लसूण, ओवा अशी औषधे टाकून ही चपाती आहारात ठेवली तर मृदू विरेचन म्हणजे सुलभपणे पोट साफ होते, कुठलाही त्रास होत नाही, जुलाब होत नाहीत, शिवाय वातविकार, कफविकार कमी होतात. माझे अनेक पेशंट आनंदाने आमवाताचे, संधिवाताचे पेशंट एरंडेल तेलाची भाकरी किंवा चपाती घेतात. आमवातामध्ये एरंडेल तेल घ्यायचे असेल तर सुंठीचा काढा तयार करावा किंवा गुळवेलीचा काढा तयार करून त्यामध्ये त्या गरम काढ्याबरोबर एरंडेल तेल डॉक्टरांनी सांगितलेल्या प्रमाणात घेतले तर आमवात म्हणजे रुमॅटॉइड आर्थरायटिस, संधिवात किंवा युरिक ऍसिड वाढलेले असेल, गाऊट असेल तर हे सगळे विकार या काढ्याबरोबर एरंडेल तेल घेतले तर लवकर कमी होतात. पोट साफ करण्यासाठी जेव्हा कुठलेही चूर्ण घेतले जाते तेव्हा एकतर त्याची सवय लागते आणि या चूर्णात कोरडेपणा असल्यामुळे मोठ्या आतड्यातले किंवा पचन संस्थेतले पाणी आणखी शोषले जाते, त्यामुळे आतड्याची अंतस्त्वचा जी असते ती ड्राय पडते. शिवाय या चूर्णामुळे तात्पुरता उपयोग होतो. मलप्रवृत्ती साफ होते पण चूर्ण घेतले नाही की 2-4 दिवसात पुन्हा मलावरोध होऊ लागतो. हा जो दोष आहे ना तो एरंडेल तेलात नाही. एरंडेल तेल आठवड्यातून एकदा घेतले तरी देखील त्याचा परिणाम दीर्घकाळ टिकून राहतो. ज्यांना खूपच त्रास आहे, मलशुद्धी होतच नाही, त्यांनी आठवड्यातून एकदा एरंडेल तेल घ्यावे. ज्यांना वातासाठी म्हणजे सांधेदुखी, कंबरदुखी, हाडे दुखणे, अंगावर सूज येणे किंवा पक्षाघात, दमा असे काही विकार आहेत, विशेषतः कफ आणि वाताचे विकार आहेत, त्यांनी 4-5 दिवस एरंडेल तेल घ्यावे, पुन्हा 4-5 दिवस गॅप करावा. आणि ज्यांना काही त्रासच नाही अशा व्यक्तींनी देखील महिन्यातून एकदा का होईना एरंडेल तेल घ्यायलाच हवे, विशेषतः वसंत ऋतूत कफ आणि पित्ताचा निचरा करण्यासाठी आणि शरद ऋतूमध्ये साचलेले पित्त कमी होण्यासाठी एरंडेल तेल सर्वांनी घ्यायलाच हवे. सध्या अध्यक्षण म्हणजे वारंवार खाण्याचे प्रमाण वाढत आहे, जंक फूडचे प्रमाण जास्त आहे, त्यामुळे शरीरात आमदोष तयार होत असतो, अनेक व्याधी विकार यामुळे निर्माण होतात, वजन वाढते. या सगळ्यांमध्ये मुळापासून शरीर शुद्धी फार आवश्यक आहे. म्हणून सर्वांनीच महिन्यातून एकदा किंवा 2 महिन्यातून एकदा एरंडेल तेल घेऊन कोठा शुद्ध करायला हवा. एरंडेल तेल हे या साचलेल्या आमदोषाचा शत्रू आहे, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी शरीरात जमा झालेला टाकाऊ भाग असतो, मलमूत्र जे असतात ते शरीरातून बाहेर टाकले जातात, पण पेशींच्या ठिकाणी जो मलभाग तयार होतो त्याचा निचरा जर वेळच्या वेळी केला नाही तर असंख्य आजार निर्माण होतात. म्हणजे त्वचेच्या ठिकाणी आमदोष असला तर पिंपल्स येतात, त्वचारोग होतात, फुफ्फुसांच्या ठिकाणी हा आमदोष गेला तर दमा होतो, इतर श्वसन विकार होतात, सांध्यांच्या ठिकाणी आमदोष जमा झाला की सांधे सुजतात, लालसर होतात, या हालचालींमध्ये अवघडलेपणा येतो. हा पेशींच्या ठिकाणी साचलेला टाकाऊ भाग काढून टाकायचा असेल तर त्यासाठीचा उत्तम उपाय म्हणजे हे एरंडेल तेल. आता नेमके हे तेल किती मात्रेत घ्यायचे, अगदी लहान मुलांना देखील एरंडेल तेल दिले तर चालते. साधारण 1 वर्षाचे बाळ असेल तर चहाचा 1 छोटा चमचा एरंडेल तेल दिल्यास अगदी निर्धोकपणे मलप्रवृत्ती साफ होते, पोटफुगी कमी होते, जंत नष्ट होतात. इतर बाळांना त्यांचे वय, वजन यानुसार आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने तेलाचे प्रमाण ठरवावे. जे प्रौढ व्यक्ती आहेत त्यांनी पहिल्यांदा 10 ml एरंडेल घेऊन पाहावे, त्याने किती जुलाब होतात त्यावरून तुमचा कोठा कसा आहे तुम्हाला कळेल. कोठा म्हणजे कोष्ठ ते 3 प्रकारचे असते, मृदू, मध्यम आणि क्रूर. मृदू कोठा असेल तर 10 ml ने 2-3 जुलाब होतील, मध्यम असेल तर 1च होईल आणि क्रूर कोष्ठ असेल तर 10 ml तेलाने काहीच होणार नाही. यावरून आपले कोष्ठ लक्षात घ्यावे आणि त्यानुसार आपला तेलाचा डोस ठरवावा किंवा जवळच्या डॉक्टरांना याविषयी सल्ला विचारावा. रात्री झोपण्यापूर्वी जर अधिक प्रमाणात एरंडेल तेल घेतले तर रात्रभर पोटात कळ येणे किंवा जुलाब होणे असा त्रास होऊ शकतो. म्हणून ज्यांना शरीर शुद्धीसाठी एरंडेल घ्यायचे त्यांनी सकाळी उपाशीपोटी 20 ते 25 ml एरंडेल तेल घ्यावे, गरम पाणी प्यावे आणि 2 तासाने साधारण जुलाब सुरू होतात.
आधी कफदोष, नंतर पित्तदोष आणि शेवटी वात शरीरातून निघून जातो. शरीर हलके वाटते. या दोषांमुळे आलेला जडपणा कमी होतो. म्हणून एरंडेल तेल मोठ्या मात्रेत घ्यायचे असेल तर आणखी एक काळजी घ्यायची. आदल्या दिवशी संध्याकाळी हलका आहार घ्यायचा, जसे मुगाच्या डाळीची खिचडी. आणि दुसऱ्या दिवशी जर 3-4 जुलाब झाले तर त्या दिवशी देखील हलका आहार, म्हणजे पेज किंवा मुगडाळीची खिचडी असाच आहार घ्यावा. तर मंडळी, असे हे बहुगुणी एरंडाचे झाड. आपल्या परिसरात अशी अनेक औषधी झाडे असतात, त्यांची माहिती तुम्हाला करून घ्यायची असेल, या औषधांचे गुण उपयोग जाणून घ्यायचे असतील तर अरहम आयुर्वेद या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. तुम्हाला कोणत्या विषयांची माहिती घ्यायला आवडेल त्याविषयी देखील अवश्य लिहा. शुभम भवतु. धन्यवाद.